नमस्कार, चेर इमोशन्स यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. सर्वात प्रथम 2020 म्हणजेच नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. प्रेम करायला दिसणं लागत नाही, तर प्रेम करायला लागतं ते स्वभावाचं असणं. आणि अशाच या चांगल्या स्वभावामुळं एका व्यक्तीचं प्रेम जुळलं, ते म्हणजे आपल्या लाडक्या हिरोचं सिद्धार्थ जाधवचं. सिद्धार्थ जाधव तसा दिसायला एकदम सुमार आणि घरचीही परिस्थिती थोडीशी हलाकीचीच. पहिल्यापासूनच ऍक्टिंगची आवड असल्यामुळं त्यानं नाटकांमध्ये काम करण्याची सुरुवात केली आणि अनेक नाटकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका, त्याचबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुद्धा तो काम पाहत होता. आणि अशाच वेळी त्याच्या आयुष्यामध्ये एक त्याची स्वप्नातली परी आली आणि एका क्षणात ती त्याची होऊन गेली. चला तर मग बघूया आपल्या लाडक्या अशाच अभिनेत्याची म्हणजेच सिद्धार्थ जाधवची लव्ह स्टोरी. चला तर सुरुवात करूया. सिद्धार्थ जाधव 2000 नाटकांमध्ये काम करत होता, त्याचबरोबर असिस्टंट डायरेक्टर म्हणून सुद्धा काम पाहत होता आणि त्याच काळामध्ये राम भरोसे हे नाटक तो असिस्ट करत होता. आणि त्याच काळामध्ये त्या नाटकासाठी ऑडिशन चालू होत्या आणि या ऑडिशनच्या काळामध्ये एक त्याच्यासमोर मुलगी आली, अगदी बिनधास्त, न घाबरता, न विसरता आणि कुणाची पर्वा न करता तिनं ऍक्टिंग करून दाखवली. आणि हा तिचा स्वभाव आणि हा तिचा वावर सिद्धार्थला बघता क्षणी आवडून गेला. आणि ती मुलगी होती तृप्ती अकलबार, दिसायला एकदम साधी, सुंदर आणि सोज्वळ. सिद्धार्थच्या मनामध्ये बघता क्षणी ती भरली. सिद्धार्थनं त्यांच्या सरांना सांगितलं सुद्धा, सर, या मुलीमध्ये काहीतरी विशेष आहे, नक्कीच ही आपल्या नाटकाला वर घेऊन जाईल. पण तिनं या नाटकामध्ये काम करण्यासाठी नकार दिला, कारण की ती होती मूळची जर्नालिस्ट. तिनं पत्रकारितेचा कोर्स केला होता आणि ती त्यासाठी खूप पॅशनेट होती आणि म्हणून तिनं हे नाटक करण्यासाठी नकार दिला. पण सिद्धार्थची अशी खूप अपेक्षा होती की तिनं या नाटकामध्ये काम करावं. यापूर्वी सुद्धा तिनं खूप नाटकांमध्ये काम केलं होतं. वेगवेगळ्या कमर्शियल आणि प्रायोगिक नाटकांमध्ये ती चांगली अभिनय करत होती. सिद्धार्थला हे कळालं की या नाटकामध्ये ती काम करत नाहीये. मग त्यांनीही ठरवलं की आपण वेळ दवडायचा नाही, 10 ते 15 दिवसातच ती इथून निघून जाणार. म्हणूनच त्यानं गडबड केली आणि त्यानं मनामध्ये ठरवलं की प्रपोज करायचंच. मग सिद्धार्थ प्रपोज करण्यासाठी प्रयत्न करू लागला. वेगवेगळ्या ठिकाणी तिला फॉलो करू लागला. त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल अनेक विचार येऊ लागले. त्याचं प्रेम अधिक दृढ होऊ लागलं आणि तो क्षण आलाच. आणि प्रपोज करण्याची जागा तर बघा ना कशी आहे. त्यानं प्रपोज केलं ते म्हणजे अल्फिस्टनच्या रेल्वे स्टेशनवर. ती तारीख होती 10 जुलै 2002. सिद्धार्थ हा साधा आणि भोळ्या स्वभावाचा होता आणि त्याच्या मनामध्ये तो एकदा ठाम करतो ती गोष्ट करूनच दाखवतो. त्यानं काही वर्षांपूर्वीच असं ठरवलं होतं की एखाद्या मुलीला आपण जर प्रपोज केलं तर ते नॉर्मल प्रपोज नसणार, आपण डायरेक्ट तिला लग्न करशील का असंच विचारणार. आणि सिद्धार्थनं हे असंच केलं. स्टेशनवर तो तृप्तीसोबत गेला आणि त्यानं तिला विचारलं, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. ती म्हणाली, काय? मग तो म्हणाला की माझ्याशी लग्न करशील का. हे ऐकता क्षणी ती एकदम हादरून गेली. सिद्धार्थ जरी खूप उत्साही आणि चार्मिंग असला तरी ती खूप समंजस होती आणि तिला सामाजिक भान सुद्धा होतं. म्हणूनच ती म्हणाली, लग्न हे काय प्लेट खायची किंवा 10 दिवसांमध्ये करण्याची गोष्ट नाही, लग्न करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. आणि म्हणूनच ती थोडीशी बॅकफूटवर गेली आणि तिनं सांगितलं, आत्ता तरी सध्या तरी काय हे शक्य नाही. मग सिद्धार्थनं लगेच गुगली टाकली आणि तो म्हणाला, बर ठीक आहे, मग मैत्री करशील, मित्र व्हायला काय हरकत आहे. म्हणून त्यांचीही अशा पद्धतीनं मैत्री चालू झाली. ते एकमेकांना भेटू लागले, बोलू लागले. सिद्धार्थ तिच्याविषयी खूप पजेसिव्ह होता. तिनं कुणा मित्राशी बोललेलं त्याला आवडायचं नाही. तिला कुणाचा फोन आला तर तो लगेच नाराज व्हायचा आणि हेच लक्षात आलं तृप्तीच्या. म्हणूनच तिनं परत एकदा त्याला सांगितलं, आपण बोलणं थांबवूया, तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि मी सुद्धा नोकरी करते, माझं करिअर करते. ते सिद्धार्थचं एकट्याचंच ब्रेकअप होतं. तृप्तीला अजून तरी काय त्याच्याबद्दल अशा काय भावना निर्माण झाल्या नव्हत्या. पण जेव्हा तृप्तीनं सांगितलं की आपण बोलायचं थांबूया, तेव्हा तृप्तीला सुद्धा वाटू लागलं की एक चांगला मित्र आपल्यापासून दूर जातोय. आपण प्रत्येक गोष्ट त्याच्याशी शेअर करत होतो आणि मनातली दुखदुख तिला जाणवू लागली. ती त्याला प्रत्येक क्षणामध्ये मिस करू लागली आणि तिलाही जाणवलं की आपण नक्कीच सिद्धार्थवर प्रेम करतो. ती सिद्धार्थला परत एकदा भेटली, ते म्हणजे बोरिवली बीचवर.
सिद्धार्थला परत भेटल्यानंतर सिद्धार्थचा प्रश्न एकच असायचा की आपण लग्न करूया का। ती त्यावेळी खूप शांत होती आणि विचारामध्ये मग्न होती। मग तिनंही ठाम ठरवलं होतं की कधी ना कधी हे करायचंच आहे आणि म्हणूनच तिनं लग्नाला होकार दिला आणि ते दोघेही खूप खुश झाले। सिद्धार्थला खूप आनंद झाला, त्याला खूप मनामधून चांगलं वाटत होतं कारण की त्यानं ज्या मुलीवर प्रेम केलं होतं त्या मुलीशी आता तो लग्न करणार होता। तृप्तीच्या घरातील सर्व लोक शिकलेले आणि वेल सेटल होते। तृप्तीचं सुद्धा जर्नलिझम झालं होतं, ती सुद्धा जॉब करत होती। पण सिद्धार्थच्या घरामधली परिस्थिती खूप हालाकीची होती आणि त्याचं सुद्धा नीटस बसतान बसलं नव्हतं। म्हणूनच तृप्तीच्या घरामधून खूप विरोध झाला। पण तृप्तीनं आणि सिद्धार्थनं ठरवलं होतं की लग्न करायचं तर एकमेकांचीच, आणि म्हणूनच त्यांनी ती रिस्क घेतली आणि त्यांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही। आणि तो क्षण आलाच आणि तृप्ती आणि सिद्धार्थ एक झाले। 10 मे 2007 ही तारीख होती, त्यांनी लग्न केलं। लग्नानंतर दोन्ही घरातून थोडाफार विरोध झाला, पण त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये त्यांनी हे सगळं ऍक्सेप्ट सुद्धा केलं। नुसतं ऍक्सेप्ट केलं नाही तर घरच्यांनी त्यांना पुढच्या करिअरसाठी, लग्न यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा केलं। एका नाटकाच्या पुरस्काराच्या वेळी सिद्धार्थनं असा प्रसंग सांगितला की सिद्धार्थ स्टेजवर चालला होता, कपडे सुद्धा साधे सुजत होते, म्हणूनच चांगलं दिसण्यासाठी तृप्तीनं स्वतःच्या गळ्यातील चेन सिद्धार्थला दिली आणि हा सोहळा त्याचा अविस्मरणीय केला। आणि तृप्ती यावेळी घरातल्यांशी खोटं बोलून त्याला भेटायला आली होती, असे अनेक प्रसंग सिद्धार्थ बोलताना सांगतो। लग्नाच्या वाढदिवसादिवशी सुद्धा त्यानं एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आणि माझ्यासारख्या वेड्या माणसाबरोबर लग्न करण्यासाठी आणि संसार करण्यासाठी आणि साथ देण्यासाठी तृप्तीचे खूप खूप आभार। आजपर्यंतच्या यशाचं श्रेय सिद्धार्थ तृप्तीलाच देतो। तृप्ती हे सिद्धार्थच्या गाडीचं इंजिन ऑइल आहे असं म्हणतो। आणि त्यानंतर सिद्धार्थच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट आला आणि तो म्हणजे दे धक्का चित्रपट। दे धक्का चित्रपटानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यानंतर तो अनेक एकापेक्षा एक चांगले चित्रपट करत गेला। हिंदी मराठी चित्रपट रियालिटी शो मध्ये सुद्धा तो दिसून आला। नुकताच हिंदीमध्ये सिंभा या चित्रपटामध्ये रणबीर सोबत त्यानं सुंदर काम केलं आहे। तर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या अशाच प्रकारच्या सुंदर वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी आणि नवीन वर्षासाठी चेरी मोशन्स कडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि लव्ह स्टोरी ऐकण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।